राम राम मंडळी, पब्लिक किंग, गोवन संरक्षण आणि बैलगाडी शर्यतीला ग्लॅमर या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण कुठं आलो आहे आता हे सांगायची गरज नाही. माग वाघ उभा आहे, महाराष्ट्राचा वाघ. आपण आलो आहे सुसगाव, मुळशी तालुका, मोलशेठ धुमाळ, वैभवशेठ साळुंके, अर्णवशेठ साळुंके, सुसगाव, नाथसाहेब प्रसन्न सुसगाव यांच्या दावणीला, आणि सावकार ग्रुपचे भक्कम आधारस्तंभ सुहास शेठ तापकीर यांच्याशी आपण संवाद साधवणार आहे. आणि हे महाराष्ट्रातील एक टॉपचा आणि एकदम घराघरात पोहोचलेला बकासूर सरपंच या बैलाबद्दल आपण आज वेगळ्या काही गोष्टी जाणून घेणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ भन्नाट होणार आहे. आपण चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन बी दाबा. चला तर बघूया फुल व्हिडिओ. आपल्याबरोबर आहे मोलशेठ धुमाळ. तर सर्वप्रथम यांना पेडगाव हिंदकेसरी, पंचम हिंदकेसरी झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तर मोलशेठ, गाडी कशी पळाली पेडगाव मैदानात? एक नंबर पळाली. आणि बल्मा बरोबर गाडी अशी नरमादी पळाल्यासारखं जाणवलं का काही? चांगली गाडी पळत होती. सेमी कसा होता? सेमी सेमीला गाडी एकदम मागे पळत होती, बर तोंडावरती दोघांनी निकाल घेतला. फायनल फेरला काय वाटत होतं? म्हणजे दुसऱ्या दिवशी होता आणि बैलाला आराम भेटला होता का? बैलाला हा रात्रीचा आराम भेटला होता. चांगली पळली फायनलला. पेडगाव पैऱ्याबद्दल सांगाल, कसं झालं पैरा? पैरा म्हणजे आमची पहिली पण गाडी पळली होती आणि त्याच्यानंतर म्हणले की अक्षय मोरे गाडी पळू आपण पेडगावला, तर चालन म्हणलो. महाराष्ट्रातले प्रसिद्ध ड्रायव्हर आहे जे बकासूरची गाडी आणतात, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, यांनी काय प्लॅनिंग केलं होतं पेडगाव मैदानाचं? नाही, काय प्लॅनिंग नव्हतं केलं. आपलं गाडी जसं रोज आणतात तसंच. नंतर पेडगाव नंतर बकासूर सोनहिरा केसरी मैदानात लक्ष्मण बरोबर पळाला, तिथं बी गाडी फायनलला राहिली. त्याबद्दल काय सांगाल? काय त्यांचा फोन आला होता की आपण गाडी पळू, मग पेडगावचं मैदान झालं होते, म्हणले होते नाही का आपण एकदा गाडी पळू, आपली गाडी चांगली पळेन. मग तर सोनेरी केसरी मैदानाच्या आधी दुसरं एक मैदान झालं होतं बिगवनला, तिथं नियोजन झालं होतं, तिथं पळलो आम्ही. त्याच्यानंतर मग सोनेरी केसरीला पळलो. सोनेराचा जर फायनल झाला असता तर तिथं बी आपलं एक नंबर गाडी राहिलीच असती. हो, कसं स्पीड लागलं होतं लक्ष्मणराव बरोबर? चांगला गाडीला स्पीड होता. तर बकासूरबद्दल आपण मागचा विषय घेऊया. बकासूर फलटण मैदानपासून ते पेडगाव मैदानपर्यंत थोडंसं स्पीडला कमी, म्हणजे स्पीड कमी लागलं होतं थोडंसं.
त्याबद्दल नेमकं काय झालं होतं? बैलाचा स्पीड कमी नव्हता झाला, कारण का आपण सर्व बैलांसंग पळणार आहे, कारण का महाराष्ट्रात प्रत्येक बैलाच्या मालकाची एकच इच्छा आहे की बाकासूरच्या गायात पळायचं. तर आपले बैलाच्या पायाला पण लागलेलं होतं आणि आपले पैरे पण जरा सामान्य माणसांच्या बैलांसंग होते. मी त्यांना शब्द दिलते की तुम्हाला बैल देतो एक मैदान म्हणून. तर त्याला ते सेमीला प्रॉब्लेम यायचा, त्यामुळे गाडी फसायची. एकंदरीत दुसऱ्या बैलामुळे आपलं म्हणजे थोडक्यात सेमीकडून फायनलला जात, म्हणजे आता पायाला पण जखम होत्या, मागच्या पायाला जखम होती, पुढल्या पायाला फलटम मध्ये लागलं होतं, जरा चमकलं होता. जखमे संदर्भात तुम्ही काय उपाय काळजी घेतली? म्हणून काय, बैल 15 दिवस बांधून ठेवला होता, रोज ते औषध पाणी ड्रेसिंग ब्रेसिंग करायचो. मग आता मैदानासाठी म्हणजे पेटगाव दाखवून दिलं, पण आता एकदम फिट आहे का बैल? बैल बोक आहे आता सगळा. त्यावेळेस आपलं म्हणजे जरी थोडस आजारी होत, पण पैरे करण्यामध्ये काही म्हणजे जाणवलं का लोकांचा रिस्पॉन्स वगैरे त्यावेळेस? कसं आहे आता बैल पळतो, पण बैलाला साथ पण भेटली पाहिजे पूर्णपणे. बर, बैलावरती गाडी बांधून पण बैल एकटा गाडी वाढायचा. आता त्याच थोडस रेकॉर्ड बघूया. साधारणतः तुम्ही त्याच किती पहिल्या स्टार्ट टू एंड किती फायनल झाले असेल एक साधारणतः एक त्याचे? मस्त ना एवढं फायनल झालेत. सुरुवातीला येसन नव्हती, तेव्हा त्याची तब्येत थोडी कमी दिसत होती, नंतर त्याची तब्येत थोडी थोडी हळूहळू म्हणजे वाढायला लागली होती, वाढवली. त्यामध्ये काय खुराकाचं काय नियोजन केलं तब्येत वाढायला त्याचं? खुराकाचं काय नाही, त्याला उडी डान्सिंग दाना पण कंटिन्यू चालू असते. आणि लोक म्हणतात खूप जास्त पळवत, त्याबद्दल काय सांगतात? म्हणजे जास्त पळवणं त्याला काही स्पीडवर परिणाम जाणवला तुम्हाला? आता बैल 28 तारखेला पळाला ना, आता 2 दिवस झालं बैलाने बघा किती दिवांना घातलाय. काल बैल बाहेर काढला तर डायरेक्ट पोरांच्या मागा लागला होता मारायला. पोहनी आणि बकासूर, आता मी पहिले बघितलं पोहनी त्याला म्हणजे चालत नाही असं, पोहनी बद्दल काय सांगाल त्याच्या पोहनी वगैरे त्याचं पाण्याचं? आम्ही त्याला बारीक असताना म्हणजे दवा नवीन नवीन पळवायला सुरुवात केली होती, 1-2-3 बिन जोड झालते त्याच्या. त्याच्यानंतर पाऊस काय तर आम्ही त्याला पोहनी टाकायला नेलता बैल आरामा असल्यामुळं. पोहनी वगैरे फेरा अजून काय व्यायाम केले? जसं आम्ही बघितलं होतं टायर जोडलं होतं त्याला मागं, टायर वडीत होतं, ते काय होतं? ते त्याच्या पायावरती लोड दिलता नाही का, म्हणजे दुरीचा लोड देऊन त्याला टायर वाढायला लावला होता. आता मुलशेड आपण थोडं बकासूरचं पहिलं सुरुवातीला एकदम तो लहान होता त्याबद्दलचं बघूया. त्याची जन्म कधीचा आहे, पैदास कशी आहे, म्हणजे बैल कोणता होता, गाय कुठली, त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल? मामांनी एक बाजारातून गावरून गाय म्हणून आणली होती, तर ती आणली तेव्हा गाभण होती, तर तिला पहिली कालवड झाली, परत दुसऱ्या त्याला एक कालवड झाली, आणि परत तिसऱ्या त्याला बाकासूर झाला. आणि त्याला सुरुवातीला जो म्हणजे मैदानात न्यायच्या आधी ट्रेनिंग वगैरे कुठल्या बैलाने दिलेलं आहे, कसं केलंय त्याचं? त्याला ट्रेनिंग बादशाह म्हणून एक बैल होता आमच्याकडं, पहिली सावकार बादशाहची जोडी पाळायची, त्यातला बादशाह शिस्तीचा बैल होता, त्यांनी त्याला शिकवलं लहानपणापासून. तो एक तुमचा पहिलं जे बकासूरची मैदानातली शर्यत होती तो एकदम खूप म्हणजे एक इंटरेस्टिंग प्रसंग आहे, जरा दर्श तो सांगशाल का, तो पहिलं मैदान बकासूरचं कसं होतं, कसं गेले होते तुम्ही त्यावेळेस? आमचं पहिली बिंजोर पहिलं मैदान घरच्याच गाडी पडली. तो त्यावेळेस कसं म्हणजे ओढीत न्याला होता असं वगैरे तुम्ही बोलले? हो, पहिल्या बिंजोरला त्याला खाली नव्हता आणि ओढत न्यालता, पूर्णपणे ढकलत न्यालता, पण येताना वाटलं नव्हतं आम्हाला की शर्यत होईन म्हणून, पण त्याने निकाल घेतला. आणि याची येसन का घालायला लावली, म्हणजे काय अडचण काय झाली येसनीची? तो बिनायसनीतच पळत होता, पण काही मैदान झाल्यानंतर बैल गाडी बांधून सुद्धा कटत नव्हता, म्हणजे पूर्ण मग बैल जास्तच वाढले की गाडी तासाला लागायची, कट करण्यासाठी बैलाला येसन घातली. त्याचा पळ आहे, त्याचा पळाबद्दल काय सांगाल? म्हणजे त्याचा पळ कसा, आता तुमच्या ह्याच्यात मी म्हणजे बाईक घेतलं वैभव शेट बोलले ते राक्षसी सारखं पळतो, खूप जास्त जोरात पळतो किंवा समोरच्या बैलाला वगैरे काय असतं तिथं? त्याला एकदा खालून सोडला ना की त्याला पण त्याचं कळत नाही आपण किती पळतो किती नाही. मला एकंदरीत म्हणायचं जे तुम्ही त्याला जीव लावलाय, तुमचं त्याचं जे अटॅचमेंट आहे ते त्याच्याबद्दल त्याला कळतंय असं वागण्यातून, त्याच्या पळण्यातून त्याला असं मला त्याला कळतं, सगळं त्याला सगळं कळतं.
आणि साधारणतः जेव्हा आता तुम्ही इथं म्हणजे डोंगराच्या खालीच राहता गोठा आहे, तर डोंगरात चरल्यामुळं ते नख्या त्याचे एकदम मजबूत झालेले आहे. हो, तो बारीक असताना त्याचा परिणाम पळावर होतो का? तो कुठल्या रानावर पळू शकतो? कुठल्या पण रानावर पळतो, मातीचा असो कडक असो. आता दुसरे एक वेगळे प्रश्न विचारतो थोडा, तुम्हाला आयुष्यात बकसुरनी काय दिलं बरं? आयुष्य मैदान आयुष्यच बदलून टाकलं बकसुरनी अक्क. आणि तो जसा फेमस झाला तसं तुमच्या आयुष्यात काय बदल झाले? म्हणजे नेमके काय? जे आयुष्यात नव्हतं त्या आयुष्यात त्याने आणलं. ज्या गोष्टी आयुष्याच्या आधी कधी घडल्या नाही त्या त्याच्यामुळं आता घडायला लागल्या. आणि अजून काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? आता काहीच अपेक्षा नाही त्याच्याकडून. असं बैल परत घडल का असं महाराष्ट्रात किंवा तुमच्या धावणीला तुम्हाला काय वाटतं? काय नशिबात असन तर होईन. तुम्ही प्रयत्न करणार का असा बैल म्हणजे जेव्हा समजा त्याची पैदाशी त्रिशूल म्हणून उद्या अजून काही झाला? प्रयत्न चालू आहे ना. तुमचं आता आठवणीतलं मैदान कुठलं आहे बकसूरचं जे तुम्ही कधीच म्हणजे कधीच विसरू शकत नाही आयुष्यभर? पुसेगावचं. पुसेगावचं जेव्हा सोन्याबरोबर हिंदी केसरी झालं ते. हो, बकसूर भविष्यात त्याची पैदाशी त्रिशूल त्याच्याबरोबर पळणार का? काही नियोजन आहे त्याचं? तर जे नशिबात असेल तर ती बी गाडी चांगलीच पळणार. आता दुसरं आता थोडं वेगळ्या वेगळ्या विषयाकडे जाऊ. लोक म्हणतात आम्हाला बैल देत नाही, बैल देत म्हणजे बैल पाहिजे, पायऱ्यासाठी बैल पाहिजे, गरीब ओरडत आमचा बैल आम्हाला एक नंबरचा बैल भेटत नाही म्हणून आम्ही एक नंबर करीत नाही. त्या लोकांना तुम्ही काय सांगशील बाबा, बैल एक नंबरचा बैल तुम्हाला का द्यायचा किंवा म्हणजे काय पात्रता पाहिजे त्या बैलाची? आता कसं आहे सगळे बैल मागतात ते, पण आता तो बैल सुद्धा याच्या गाड्यात पडून पळला पाहिजे, याला साथ भेटली पाहिजे. जर तो बैलच पळला नाही आणि गाडी जर तासाला लागली तर बाकासूरचे जे फॅन फॉलोअर्स आहे ते आम्हाला फोन करून बोलतात तुम्हाला पैरा करता येत नाही का, तुम्ही एक नंबरच्या बैलात पळा असं तसं. पण आता सगळ्यांची इच्छा आहे की बैल बाकासूर भेटला पाहिजे, पण तो बैल ज्याला भेटला पाहिजे तो बैल पण याच्यासारखा पळला पाहिजे, थोडा तरी साथ तरी दिली पाहिजे कमीत कमी, अशी एक इच्छा आहे. क्लिप बघितली होती त्याच्यात वैभव शेट बोलले की मोईल शेट जर असं 50-60 हजार वायदे घेत असेल तर बैल पळवायचं मी बंद करीन. हा विषय म्हणजे कशामुळे निघाला होता, काय झालं त्यांना, म्हणजे काय घटना घडत होती त्यावेळेस? म्हणजे कमेंट येतात की बाकासूर वाली वायदे घेतात 50-60 हजार, पण अजूनपर्यंत आपण तर कोणाकोण वायदे घेतलेलीच नाहीये. पण तुम्ही असे निगेटिव्ह कमेंट जे करतात बैलाबद्दल ह्या गोष्टीबद्दल त्या लोकांना काय म्हणजे तुम्ही असं हे करशाल, काय सल्ला देशाल बाबा तुम्ही बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे? आम्ही पैरे करतो पण अजूनपर्यंत मी तर कधी वायदे घेतलेली नाहीये. ते कोणी सांगाव की मोईल शेटने वायदे घेतलीत म्हणून? थोडक्यात ते निगेटिव्ह जे कमेंट करतात ते लोक समजा एखाद्याला तुम्ही बैल दिलेला नाही त्यातलीत काही असतात का? हो, ज्यांना बैल दिली नाही ते कमेंट करतात. आता एक दुसरा घरगुती म्हणजे वेगळा विषय की एवढा मोठा बैल ज्यांच्यामुळे लावणीला पळतो ते शेट लोक काहीच काम करतात म्हणजे कुठं दिसत नाही. आता मी तुम्हाला बघतोय तुमचे मामा वगैरे तुम्ही स्वतः म्हशीचं गोठा वगैरे सगळं दुधाचं वगैरे नियोजन करतात, याबद्दल काय बोलशाल? आता आपलं आहे, आपल्याला काम करावंच लागतं, पहिल्यापासून सवय. आणि रोज शर्यतीला जाणे एवढं लांब लांब जाणे याच्यामुळे काही आपलं घरच्या व्यवसायावर परिणाम होतो का? नाही, मी आता शर्यतीला गेल्यावरती मामा सगळे हँडल करतात. तुम्हाला अजून बकासूर बद्दल म्हणजे त्याच काय काय असं सांगावं असं वाटतं आवर्जून लोकांना? बकासूरचं सांगण्यासारखं काहीच नाही आहे, कारण की त्याचं सगळंच वेगळं आहे, सगळ्या बैलांपेक्षा वेगळं आहे. इथून पुढे तुम्ही गरीबाला बैल देणार आहे? हो, सर्वसामान्य माणसांना बैल देणार आहे. त्याची पात्रता पाहिजे काय? फक्त कि बैल त्याच्या संग पळला पाहिजे, कि कमी पडला नाही पाहिजे, त्याला साथ तरी दिली पाहिजे कमीत कमी. ते भारत केसरी मैदानात बघा ते एमपी हून बैल आला होता. हो, समजा फ्युचर मध्ये त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, तू एमपीचा तो डुगरिया म्हणून बैल झाला, त्याच्याबरोबर तुम्ही पळणार का? पळणार ना. दुसरा तो बुलढाण्याचा बाब्या झाला, ते खूप लांबून लोक आले एकदम शर्यत प्रेमी म्हणायला, म्हणलं तरी हरकत नाही. जसं आपल्याला जसं शर्यतीचं ना आधी त्यांना खूप एवढं लांबून येणं म्हणजे एवढं सोपं नाही, पळणार ना नक्की. तर मोईल शेट तुम्ही आम्हाला मुलाखत दिली एवढा वेळ काढून तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. बकासूर बैल माणसं म्हणजे महाराष्ट्रात घराघरात पोचलं आहे, लोकांच्या मनामनात पोचलं आहे.
आमचं तुम्हाला शुभेच्छा आहे. तो एकदम यशाच्या उंच शिखरावर जाऊ. त्याचबरोबर तुम्ही वैभव शेठ साळुंके, अर्णव शेठ, तुमचे छोटे मालक, त्यांचं एकदम नाव आयुष्यात आणखीन पुढे नेऊ ना. आणखीन तुमचे बैलाचे बाकी बैलाचे दावण आहे ते बी तुमचे आणखीन नाव पुढे नेऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुमचं पण.